चव्हाण येथे शांतादेवी यात्रेचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा देऊळ कमिटीतर्फे विश्वनाथ कोळी यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून देवगीतांच्या VCD चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सपत्नीक शांतादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. गव्हाण येथे शांतादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळी देऊळ कमिटीच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. गव्हाण गावात प्रगटली संतुबाई माऊली या रामनाथ कोळी आणि सोमनाथ कोळी यांनी तयार केलेल्या देवी गीतांच्या VCD चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते YT देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत तथा पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, साई समिती सभापती अमर पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, विजय घरत, अशोक कडू, किरण देशमुख, राजू कोळी, गणेश भगत, जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात्रेच्या निमित्तानं आपल्या गावातून नोकरी धंद्यानिमित्तानं बाहेर असलेले लोकसुद्धा या यात्रेकरता खास आवर्जून सर्व येत असतात आणि अशा वेळेला देवीच्या त्या आपल्या महिमा गाताना आपले रामनाथ कोळी यांच्या संकल्पनेमधून ही यशस्वी आहे. गव्हाण गावात प्रगटली संतुबाई माऊली ही इथं आज लोकांच्या हातात आपण सुपूर्द करत आहोत आणि तिचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो. रामनाथ कोळी ही कल्पना मला मांडली, मी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. मला वाटते गेल्या वर्षी का त्याच्या अगोदरच्या वर्षी त्याने अशा पद्धतीने एक कशी काढली होती. आता आपण नुसतं एक गाणं ऐकलं पाहिलं आणि त्या दृष्टीनं युट्यूबवरती त्याने आपल्याला पडद्यावरती दाखवलं आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं एकामागून एक ही सगळी सर्वच्या सर्व गाणं आपण ऐकावी. म्हणजे एका गाण्यानं आपलं पोट काय भरलेलं नाही, चार गाणं झाली, दहा गाणं झाली, पाठपोटची सगळी बघायला गेलं, नऊ गाणी त्यांची आहेत, ती नऊही गाणी आपण ऐकली तरी आपल्याला वाटेल की आणखीन काय गाणी आहेत का आपण ऐकत बसावं. गायक गणेश भगत आणि त्यांचे सहकारी हे अतिशय निष्णात असे कलावंत आहेत, गायनामध्ये प्रसिद्ध असे गायक आहेत आणि रामनाथ कोळीसुद्धा अगोदरपासून ते होळीचे सणाचे वगैरे सर्व प्रोग्राम त्यांनी याच्यावरती सुद्धा कॅशल करण्याचा कार्यक्रम बऱ्याच वेळा दिलेला आहे आणि त्याला गावकऱ्यांनी सगळ्यांनी साथ दिली. सर्वांची नावाच्यामध्ये काही घेता येणार नाहीत आपल्याला, परंतु सर्वांनी त्याला साथ दिली. आनंदाच्या वातावरणामध्ये उदाहरण आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आहे, तुमचं अभिनंदन करतो आहे की तुम्ही अशाच प्रकारे समाजकामामध्ये पुढे या.